मित्रांनो, तिकडे लाईव्हमध्ये डोंगळे आणि अपूर्वा जेवण बनवत असतात. डोंगळे प्रसादविषयी अक्षयबरोबर बोलत असते. त्यावर प्रसाद म्हणतो, तू माझ्याबद्दल का बोलत आहे? डोंगळे म्हणते, तुझ्याबद्दल कुणी कसंही काहीही बोलू शकतं, तुझ्याजवळ येऊन बोललं तर मग ती वेगळी गोष्ट आहे. डोंगळेला राखीसुद्धा सपोर्ट करते. ती म्हणते, तिचं बोलण्याचा हक्क आहे, ती भांडणार. प्रसाद म्हणतो, पण ती माझ्याबद्दल बोलते, हा कॅप्टननी दिलेली ड्युटी मान्य करतो, कॅप्टनची आज्ञा पाळतो, हे तू माझ्याबद्दल का बोलत आहे? त्यावर डोंगळे म्हणते, त्यांनी मला कारण सांगितलं, प्रसाद सगळी कामे करतो, त्यावर मी माझं एक्सप्लेनेशन दिलं. प्रसाद म्हणतो, तू तुझं एक्सप्लेनेशन दे ना, माझं नाव घेऊन कशाला देते, तू स्वतःचं काहीतरी मुद्दा घेऊन भांडणा. त्यावर डोंगळे चिडून म्हणते, माझ्याबरोबर नीट बोल, कळलं? हे असं बोट करून माझ्याशी बोलायचं नाही, तुझी लायकी नाही माझ्यासमोर येऊन बोटवर करून बोलायची. प्रसाद म्हणतो, मी नीटच बोलत आहे, मग माझं नाव घेऊन तू पण बोलू नकोस. मित्रांनो, असा हा या दोघांमध्ये वाद चाललेला असतो. पण डोंगळेने प्रसादची लायकी काढणं तुम्हाला योग्य वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की शेअर करा.